जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम रूप पहता लोचनी रूप पहता लोचनी सुखझाले ओ सजनी सुखझाले ओ सजनी सजनी तोहा विठल बरवा तोहा विठल बरवा सुखझाले ओ सजनी सुखझाले ओ सजनी सजनी तोहा विठल बरवा माधव परवा परवा तोहा विठल बरवा तोहा विठल बरवा बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा विठ्ठल आवडी म्हणून विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा तोहा माधव परवा तोहा माधव परवा परवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा माधव माधव सर्व सुखाचे आगर रखुमा देवीवर देवीवर तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर देवीवर तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल तोहा तो
विठ्ठल बरुआ जय जय राम कृष्ण हरि 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 आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा आरती तुकारामा सच्चिदानंद मूर्ति पाय दाखवी आमा आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा आरती तुकारामा सच्चिदानंद मूर्ति पाय दाखवी आमा राघवे सागरात पाषाण तारीले राघवे सागरात राघवे सागरात तैसे तुको बाचे आभंग रक्षिले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा आरती तुकारामा आभंग रक्षिले आरती तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले तुकिता तुलनेसी म्हणोनी रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा आरती तुकारामा म्हणोनी चरणी मस्तक ठेविले आरती तुकारामा सच्चिदानंद मूर्ति पाय दाखवी आमा आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा आरती तुकारामा पाय दाखवी आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा आरती तुकारामा आरती तुकारामा आरती तुकारामा स्वामी
सद्गुरु धामा आरती तुकाराम तुकाराम आरति तुकाराम स्वामी सद्गुरु धाम आरति तुकाराम आरति तुकाराम आरति तुकाराम स्वामी सद्गुरु धाम सच्चिदानंद मूर्ति पायदा कवि आमा आरती तुकाराम आरती तुकाराम स्वामी सद्गुरु धाम आरती तुकाराम पायदा कवि आरति तुकाराम आरति तुकाराम स्वामी सद्गुरु धाम आरति तुकाराम सच्चिदानंद मूर्ति पायदा कवि आम्हा आरती तुकाराम स्वामी सद्गुरु धाम आरती तुकाराम सच्चिदानंद मूर्ति I know.
आरती तुकारामा, आरती तुकारामा, स्वामी सद्गुरु रामा, आरती तुकारामा, विठ्ठला विठ्ठला Vithala 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 Lola Pungali Kavarada Hari Vithala Shri Jnanadeva Tukara Pandharinatha Bhagavan Mavuri Naneshwara Haraj Jagadguru Tukara Maharaj Ki Jai Vithala 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 आरती तुकारामा आरती तुकारामा स्वामी सद्गुरुधामा सच्चिदानंदमूर्ति पाय दाखव्यामा आरती तुकारामा राघवे सागरात पाषाण तारिले तैसे तुकोबाचे आभंग रक्षिले आरती तुकारामा स्वामी सद्गुरुधामा सच्चिदानंदमूर्ति पाय दाखव्यामा आरती तुकारामा तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकाशी आले मनोनी रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले आरती तुकारामा स्वामी सद्गुरुधामा सच्चिदानंदमूर्ति पाय दाखव्यामा आरती तुकारामा विठ्ठला विठ्ठला बोला पुंडली कमला श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय विठ्ठला विठ्ठला संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांची ही आरती त्यांचेच एकेकालीचे कट्टर विरोधी पण महाराजांच्या जीवनांची उंची पाहिली आणि काही अनुभूती आली त्यावेळेला ज्यांनी महाराजांचे चरण धरले आणि माझ्यावर कृपा प्रसाद करा असं म्हटल्यानंतर तुकाराम महाराजांनी त्यांच्यावर कृपा केली असे जे रामेश्वर भट्ट त्या रामेश्वर भट्टांची ही आरती आहे आरती या शब्दाचा अर्थ आर्तता आरतीनं केलेला पारमार्थिक विधी त्याला म्हणतात आरती आणि श्रद्धेनं केलेलं त्याला म्हणतात श्राद्ध आपण देवाने देवाची श्रद्धेनं पूजा करतो म्हणजे श्राद्ध करतो असं नाही काही काही शब्दाच्या अर्थाचा संकोच करावा लागतो आणि काही काही शब्दाचा अर्थ विस्तृत करावा लागतो आरती याचा अर्थ आर्तता ज्या व्यक्तीच्या पुढे आपण करुणा मागतो त्यांच्याविषयी काही प्रेम प्रदर्शित करतो त्यावेळेला अंतःकरणात एक विशिष्ट प्रकारची आर्तता असते तळमळ असते रामेश्वर भट्ट महाराजांच्याकडे आर्ततेनं त्यांची उपासना करतात त्यांना थोरपणा देतात
त्यांच्या गुणाचं वर्णन करतात, नवे त्यांच्या पारमार्थिक ऐश्वर्याचं वर्णन करतात. आरती हा शब्द ज्या वेळेला वापरतो आपण, वारकरी संप्रदायामध्ये पांडुरंगाची आरती आहे, ज्ञानेश्वर महाराजांची आरती आहे, तुकाराम महाराजांची आरती आहे आणि इतरही बऱ्याच आरत्या आहेत, परंतु या तीनच आरती म्हणण्याचा प्रघात आहे. रामेश्वर भट्ट हे तुकाराम महाराजांचे एकेकालीचे कट्टर शत्रू विरोधक. रामेश्वर भट्ट हे बहुळचे, परंतु ते धर्म मार्तंड होते. सहा शास्त्र, चार वेद, 18 पुराण हे सगळं त्यांना माहिती होतं. एका अभंगामध्ये म्हणतात की हे माहिती असून पाठ करून त्याचा अर्थ सांगून जीवनाला पूर्णता येत नाही. वेदशास्त्र जाणीतले, वेदशास्त्र जाणीतले, आगमी पूर्ण ज्ञान झाले, आगमी पूर्ण ज्ञान झाले, पुराण मात्र धांडोळीले, पुराण मात्र धांडोळीले. आहे ते राहिले वेगळेची भस्म उधळण जटा भारू, भस्म उधळण जटा भारू. वेदशास्त्र जाणीतले, आगमी पूर्ण ज्ञान झाले, पुराण मात्र धांडोळीले, आहे ते राहिले वेगळेची. हा अभ्यास झाला, ही विद्वत्ता झाली, हे ज्ञान झालं, हे शब्द ज्ञान झालं, पण अनुभूती काही वेगळी आहे. रामेश्वर भट्टांना आपल्या स्वतःच्या विद्वत्तेचा फार मोठा अहंकार होता आणि त्यावेळेला ज्या ज्या काही गोष्टी पंचायतीमध्ये सोडवल्या जात होत्या त्यावेळेला रामेश्वर भट्टांना तिथे बोलवत असे आणि तो देतील तो निकाल देत असत. रामेश्वर भट्ट विद्वान, परंतु त्या विद्वत्तेचा अहंकार जास्त. लक्षात ठेवा, विद्वत्ता ही अहंकाराचा मोठा दागिना आहे. अहंकाराचा दागिना विद्वत्ता आहे. श्रीमंती हा अहंकाराचा दागिना आहे. सत्ता ही अहंकाराचा दागिना आहे. ज्ञान, पैसा, सत्ता याने अहंकार फार शोभून दिसतो. तो जरा ताठरपणाने चालला म्हणजे आपण म्हणतो हे कुठे पुढारी आहेत बरं का. जरा थोडंसं अहंकारने काही बोलत असलं की हे विद्वान आहेत बरं का, हे भिकारी आहेत बरं का, यांचा नाही परिचय करून देत कोणी, हे गरीब आहेत बरं का, यांचा परिचय करून देत नाही, या लोकांचा परिचय. मग तसा परिचय करून दिला म्हणजे हे सुद्धा खूप अहंकारानं पुष्ट होतात. म्हणून लक्षात ठेवा, सत्ता, संपत्ती, विद्वत्ता ही अहंकाराला पुष्ट करते आणि अहंकार माणसाला नष्ट करतो. जर अहंकार गेला, तुकाराम महाराज म्हणतात नव्हे, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात नव्हे, भगवान श्रीकृष्ण सांगतात, अर्जुना शुनीचैव शपाकेच पंडितः समदर्शिनः. कुत्रा असो, शपच असो, ज्ञानी असो, राजा असो, चाहे रंक असो, सगळ्याला सारखं पाहणारा हा निरहंकारी मनुष्य आहे. आणि ज्याच्या अंतःकरणातला अहंकार गेला, अहंकार गेला तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला. अहंकार हा एक फार मोठा रोग आहे. अहंकाराला धक्का लागला तर अहंकार दुखावला जातो. जशी आपल्याला पायाला एखादी जखम झाली आणि तिला डॉक्टर मग त्याला ड्रेसिंग करतात, पट्टी बांधतात, दोन दिवसांनी ती ठणकायला लागते, म्हणतो डॉक्टर हे दुखायला लागले आता,
हो म्हणे जरा चार दिवस असंच होणार, दुखणार, मग खपली धरेल, मग बरं वाटेल. पण नेमका घरात गेला आणि उंबरा ओलंडताना त्या अंगठ्यालाच धक्का लागला. अरे म्हटलं, हा उंबरा माझ्या घराचा, माझाच अंगठा दुखवतोय म्हणून कोऱ्हाड आणली आणि उंबरा तोडला का? जखमेला धक्का लागला. चहा द्या प्यायला म्हटलं, चहा दिला प्यायला कपबशीमध्ये. कपबशीत कपातला चहा बशीत ओतून घेतला आणि चहा तोंडाला लावला. बशीतला चहा संपला आणि हातातला कप निसटला तो नेमका अंगठ्यावर पडला. अंगठा दुखायला लागला. अरे अरे म्हटलं, हा कपसुद्धा माझा वैरी झाला काय, माझ्या पायाला लागला म्हणून फोडून. इतक्यात लहान नातू आला धावत, बाबा 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 ये 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 म्हणत त्याने नेमकं ज पाय धरलं तर याच्या अंगठ्यावरच. म्हटलं, कळतं काही? कळतं का तुला? कळतं, माझ्या अंगठ्यावर पाय दिला. जखम असली की दुखते, धक्का लागला की ठणकते. अहंकार ही जखम आहे. धक्का लागला की दुखते, सारखी ठणकत असते, ठसका असतो पण तो बाहेर दाखवत नाही मनुष्य. अहंकार ही मोठी जखम आहे. रामेश्वर भट्टाच्या अंतःकरणाला अहंकाराची जखम झाली होती. कुठे अवमान झाला, कुठे मोठेपणा कमी झाला तर तो अहंकार दुखायचा. तुकाराम महाराजांचा मोठेपणा वाढला. छत्रपतीसारखे तुकाराम महाराजांच्या पायाला लागले आणि महाराजांना म्हणायचे, महाराज काही आज्ञा असते सांगा. तुकाराम महाराजांनी संपत्ती मागितली नाही देऊळ बांधण्याकरता, धर्मशाळा बांधण्याकरता नाही मागितलं. जर छत्रपतींना सांगितलं असतं की एक देऊळला फार मोठी धर्मशाळा बांधा, जिला 25 दरवाजे आहेत, 1500 खोले आहेत, एवढी मोठी धर्मशाळा बांधा, नाही सांगितलं. तुकाराम महाराज म्हणतात की आम्हाला द्यायचं आहे ना तुम्हाला काहीतरी, आम्हा देणे धरा सांगतो ते कानी, मी तुम्हाला सांगतोय ते कानाने ऐका आणि आम्हाला काय द्यायचं ते सांगा, सांगतो तुम्हाला ऐका. चिंता पाय मनी विठोबाचे, चिंता पाय मनी विठोबाचे, चिंता पाय मनी विठोबाचे, चिंता पाय मनी विठोबाचे, चिंता पाय मनी. आम्हा देणे धरा सांगतो ते काली, सांगतो ते काली, चिंता पाय मनी विठोबाचे, चिंता पाय मनी विठोबा. आम्हाला द्यायचंय ना पांडुरंगाच्या पायाचं चिंतन करा, मनात पांडुरंगाचे चरण धरा. आणि दुसरं सांगतो छत्रपती, कंठी मिरवा तुळशी, 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 आ कंठी मिरवा तुळशी, कंठी मिरवा तुळशी, कंठी मिरवा तुळशी, कंठी मिरवा तुळशी. व्रत करा एकादशी, व्रत करा एकादशी, कंठात तुळशीची माळ घाला आणि एकादशीचे व्रत करा, आम्हाला काही देऊ नका. छत्रपती तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला यायचे,
आठवण आली म्हणजे राजकारणानं बुद्धीला ताण पडला, काही थोडेसे कष्ट झाले, बेचैनी झाली की छत्रपती तुकाराम महाराजांचं कीर्तन ऐकायला यायचे आणि बॅटरी चार्ज करायचे. लक्षात ठेवा, राजकारणात, संसारामध्ये, व्यवहारात ज्या वेळेला मनुष्याच्या डोक्यामध्ये विचार असतात, विचाराचं थैमान घालतं जातं डोक्यामध्ये, त्यावेळेला मनुष्य अशांत होतो, बॅटरी डाऊन होते, बुद्धीची मेंदू डाऊन होतो. तेव्हा ती चार्ज करण्याकरता संतांच्या चरणाजवळ जावं, त्यांचं कीर्तन ऐकावं आणि पुन्हा परत यावं, त्यावेळेला नवीन स्फूर्ती निर्माण होती. छत्रपतींना तुकाराम महाराजापासून स्फूर्ती मिळत होती, म्हणून छत्रपती महाराजांच्या कीर्तनाला जायचे, दर्शनाला जायचे. पण हे या रामेश्वर भट्टांना आवडत नव्हतं. अरे, आपण विद्वान, कीर्तिमान, धर्ममार्तंड, धर्माचं शासन आपल्या हातात आहे आणि ह्याचा बडजाव वाढायला लागला. बरं वाटेना, पण विरोधही करता येईना, काय करणार. रामेश्वर भट्टांनी मंबाजी बुवांना सांगितलं, रामेश्वर भट्टांनी सालोमालाला सांगितलं. सालोमालो म्हणाले, मी तेच तर सांगतोय, तुम्ही काहीतरी उपाय करा, याला धर्मसभा घ्या आणि याला काहीतरी कीर्तन करण्यावर बंदी घाला. तुला ज्ञान सांगता येणार नाही, ज्ञान सांगायचा अधिकार आम्हालाच आहे. पण कोण बोलणार? छत्रपती जिथे येतात तिथे कोणाची बोलायची हिंमत आहे? पण अहंकाराने ताठरलेले, ज्यांचा अहंकार पुष्ट झालाय ते रामेश्वर भट्ट एक दिवशी पुण्यात गेले. पुण्यामध्ये अनगडशहा फकीर ज्या दर्ग्यात राहत होते, तो दर्गा अजूनही गुरुवार पेठेमध्ये, त्या दर्ग्याजवळच आड आहे, विहीर आहे, अनगडशहा तिथे स्नान करत होते. तो फकीर होता पण पूर्णतेला पोचला होता. रामेश्वर भट्टांनी त्याच्यात बुडी मारली. शिष्यांनी सांगितलं, अहो, तुम्ही शास्त्री असलात तरी आमच्या फकीर महाराजांचा तो आड आहे, त्याच्यामध्ये दुसऱ्याला आंघोळ करायची परवानगी नाही. म्हटले, मी करणार, काय होईल ते पाहिल. रामेश्वर भट्टांनी ऐकलं नाही, त्या आडामध्ये उतरले, पाणी अंगाला लागलं, सगळ्या अंगाची दहा व्हायला लागला, आग व्हायला लागली. आग बाहेरूनच नव्हे, आतून बाहेरून आग व्हायला लागली. कुठे जावं? पाण्यातून बाहेर निघाली की आग व्हायची, म्हणून पुन्हा पाण्यात बुडावं. आग शांत झाली असेल म्हणून बाहेर पडावं, पुन्हा आग व्हायची. आग झाली की पुन्हा पाण्यात बुडावं. असं किती वेळ करणार ती? काही बिटकुळी आहे काय पाण्यात राहायला? अंगाची आग झाली, तसेच बाहेर पडले. काय करावं? कोण याला उपाय करेल? वैद्याकडे गेले, त्यांनी नाडी पाहिली, म्हणले काही असा काही रोग वगैरे असा काही नाही आहे. म्हटले, तुम्हाला तसं काही वाटत नाही की कशामुळे आग झाली? काही निदान होत नाही. राजवैद्य आले परंतु निदान होत नाही सांगितलं. एक लक्षात ठेवा, अशा वेळी पाप ताप दैन्य जाय उठामुठी झाली या भेटी हरिदासाजी. रामेश्वर भट्टच पुण्याहून निघाले आपल्या घोड्याच्या गाडीमध्ये आणि आळंदीत आले. ज्ञानेश्वर महाराजांचं दर्शन घेतलं आणि तिथेच बसले धरणं धरून. आग होती ती अंग अंतःकरणाची. ज्ञानेश्वर महाराजांना विनंती केली, माझ्या अंगाची आग होती, कुठेतरी आपण काहीतरी शमन करा ती आग. ज्ञानेश्वर महाराज म्हणले, माझ्याजवळ ते सामर्थ्य राहिलं नाही. तुमच्या अंगाची आग होती याचं कारण तुम्हाला कळालं का? तर म्हणले, नाही. ज्ञानेश्वर महाराज सांगतात रामेश्वर भट्टांना, तुका सर्वा श्रेष्ठ प्रिया माथोर जो का अवतार नामयाचा, त्याची काही तुझ घडली रे निंदा, म्हणून या बाधा झाली तुझ, म्हणून ही बाधा झाली आहे. तुकाराम महाराजांचा द्वेष मत्सर केलाय त्यामुळे तुझ्या अंगाची आग झाली. महाराज, माझी अंगाची आग शांत केव्हा होईल? ज्ञानेश्वर महाराज सांगतात, रामेश्वरा, तुझ्या अंगाची आग शांत व्हावी असं वाटतं ना, जा. थोर संत आहेत, थोर महात्मे आहेत, ज्यांनी विठ्ठल नामानं आणि विठ्ठल दर्शनानं आपल्या जीवनाची पूर्णता करून दिली. त्यांनी तुझ्या अंगावरून हात फिरवले की तुझ्या अंगाची आग शांत होईल, जा. आता ज्याच्याची शत्रुत्व, ज्याला पाण्यात पाहत होते, त्यांच्या पुढेच नाक धरून जायची वेळ आली, काय करणार. रामेश्वर भट्ट घोड्याच्या गाडीमध्ये बसले आणि देहूला आले.
तुकाराम महाराज आतमध्ये गाथीचे अभंग लिहित बसले होते. रामेश्वर भट्टांना पाहिल्याबरोबर महाराज ताड करून उठले, म्हणले शास्त्री महाराज आपण माझ्या घरी आज कसे काय आलात? म्हणले महाराज ज्ञानेश्वर महाराजांनी पाठवलं. ज्ञानेश्वर महाराजांनी कशाकरता? माझ्या अंगाची आग होती आहे म्हणून तिथे गेलो होतो, पण ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं सध्या आमचा दवाखाना बंद आहे, देहूला उघडलाय तिकडे जा, चार्ज दुसऱ्याला दिलाय, म्हणून मी इथे आलोय, माझ्या अंगाची आग होती. तुकाराम महाराजांनी लेखणी घेतलेली होती ती पुन्हा उचलली ने एका कागदावर अभंग लिहिला रामेश्वर भट्टा करता. चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होती, व्याघ्रही न खाती सर्पतया सर्पतया. अरे चित्त शुद्ध असलं तर वाटेल ते होईल. शास्त्री महाराज तुमच्या अंगाची आग होती हो. शास्त्री महाराजांनी तुकाराम महाराजांचे पाय धरले, साष्टांग नमस्कार घातला आणि तुकाराम महाराजांनी त्यांच्या पाठीवरून हात फिरवल्यावर अंगाची आग शांत झाली. मग कळालं की अरे आपण ज्यांच्याबद्दल शत्रुत्व बाळगत होतो, ज्यांना कमी लेखत होते हे ढोंगी भक्त आहेत असं मानत होतो, पण खरंच यांचा अधिकार काही वेगळा आहे. तो अधिकार ओळखून रामेश्वर भट्टांनी तुकाराम महाराजांचं आर्त त्यांनी वर्णन करण्याकरता आरती केली. आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा, आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा, सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा पाय दाखवी आमा, आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा, आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा, सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आमा पाय दाखवी आमा, आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा, आरती तुकारामा. रामेश्वर भट्ट या आरतीच्या अभंगामध्ये तुकाराम महाराजांचा मोठेपणा त्यांची योग्यता सांगतात की मी आर्त देणं तुम्हाला ओवाळतोय, तुमची श्रेष्ठता मला कळाली, तुमचा मोठेपणा मला कळाला. महाराज मला माहिती नव्हतं आणि तुमचा परिचय जो मला झाला तो मोठ्याकडून झाला. ज्ञानेश्वर महाराजांनी मला पाठवलं आहे. तुकाराम महाराजांच्या डोळ्यातून अश्रू आले की ज्ञानेश्वर महाराजांनी माझं वर्णन करावं. म्हणून लक्षात ठेवा, बेकार लोक आपल्याला किती मोठं समजतात याला काहीही अर्थ नाही, सज्जन लोक थोर लोक आपल्याला किती मोठं समजतात याला मोल आहे. तसं तर कोणी कोणाची तोंडपुजेपणानं स्तुती करतं त्याला काही अर्थ नाही. रामेश्वर भट्टासारखा विद्वान तर्कज्ञ, ज्ञानेश्वर महाराज सारखे संत तुकाराम महाराजांचा मोठेपणा सांगतात. तुका सर्वा श्रेष्ठ प्रिया महा थोर जो का अवतार नामयाचा, नामयाचा अवतार आहे, आम्हाला तो प्रिय आहे आणि तो थोर आहे. म्हणून लक्षात ठेवा, इतर किती जण पाया पडले तुकाराम महाराजांचं वर्णन केलं याचं फारसं महत्व नाही, रामेश्वर भट्टासारख्या विद्वानं महाराजांचं वर्णन करणं याचं मोल आहे. म्हणून रामेश्वर भट्ट म्हणतात आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा. तुम्ही स्वामी आहात, स्वामी म्हणजे मालक, स्वामी म्हणजे संन्यासी नव्हे, भगवे कपडे घातलेले नव्हेत, भगवे श्वान तरी सहज वेश त्याचा तेथे उपदेशाचा काय गुण. मग कुत्र्याचा रंग भगवा असतो त्याला काय अर्थ आहे? तुम्ही स्वामी आहात, स्वामी याचा अर्थ इंद्रियावर तुमचा ताबा आहे. तुकाराम महाराज तर स्वतःच म्हणतात आम्ही गोसावी आहोत, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. गोसावी म्हणजे गोस्वामी, गो नाम इंद्रिय, इंद्रियाचे मालक. आता आम्ही इंद्रियाच्या ताब्यात जाणारच नाही, आता जिंकली इंद्रिय आम्ही, आता प्रत्येक इंद्रियाला मोहर लागली. कशाची? डोळे भरो निया पाहिन तुझे रूप, डोळे भरो निया पाहिन तुझे रूप, डोळे भरो निया पाहिन तुझे
हेची मजा सुख देई देवा, हेची मजा सुख देई देवा, हेची मजा सुख देई देवा। कान भरोनिया ऐकेर तुझी कीर्ती, हे मज विश्रांती दी देवा। तोंडानं भगवंताचं स्मरण करून म्हणून आपल्यालाही सांगतात, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवभाव, येणे सोसे मन झाले हाव भरी, परती माघारी घेत नाही। असं महाराजांचं जीवन भगवानमय झालेलं रामेश्वर भट्टासारख्या थोर पंडितांनी ओळखलं आणि त्यांच्या चरणाजवळ ते नतमस्तक झाले आणि म्हणतात, महाराज मी तुमची आर्ततेने आरती करतोय, आपण स्वामी आहात, नुसते स्वामी नाही माझे सद्गुरू आहात, नुसते सद्गुरू नाही सगळ्या सद्गुरूचं धाम आहात। म्हणून कृष्ण वंदे जगद्गुरु, श्रीकृष्णाला जगद्गुरु म्हटलंय आणि त्यानंतर निळोबाराय म्हणतात, जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय सकळाचा येथून, उगच नाही वारकरी संप्रदायाचे कळस झाले, कळसा परवते काही प्रासादिक काम नाही, कळस एकदा झाला की पुन्हा देवळातलं काम सगळं संपलं। तसं तुकाराम महाराज आल्यानंतर वैकुंठाला गेल्यानंतर तर वारकरी पंथात सुधारणा करणं ही चुकीची गोष्ट ठरेल। वारकरी पंथ हा वारकरी पंथासारखाच राहिला पाहिजे। म्हणून महाराजांचं आगळं वेगळं महत्त्व रामेश्वर भट्टासारख्यांनी या आरतीच्या अभंगात वर्णन करावं, यासारखा महाराजांचा मोठेपणा नाही। एकदा आपण पांडुरंगाचं भजन करू, विठोबा रुखुमाई विठोबा रुखुमाई। आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखव्यामा, आरती तुकारामा। रामेश्वर भट्ट तुकाराम महाराजांना म्हणतात की आपण स्वामी तर आहात, सद्गुरू पण आहात, निळोबाराय सुद्धा म्हणतात जगद्गुरू आहात आपण, असे थोर सद्गुरू वारकरी संप्रदायाला मिळाले, वारकरी संप्रदायाचं भाग्य। रामेश्वर भट्ट आणखी वर्णन करत असताना म्हणतात की तुम्ही जरी शरीरधारी दिसले ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयवते सुखाचे कुंभ, एर माणूसपणते भांब लौकिक भाग, संतनवती जगा माणसाच्या सारीखे, माणसाच्या सारीखे, माणसाच्या सारीखे, संतनवती जगा माणसाच्या सारीखे, माणसाच्या सारीखे, माणसाच्या सारीखे। पृथ्वीचे पोटी हिरागार गुटी दुहीची संसाटी करू नये, तुका म्हणे तैसे संत आणि जन दुहीशी समान लिखू नये। रामेश्वर भट्टांना कळालं आणि ते म्हणतात, आपण सामान्य नव्हे, आपण सच्चिदानंद स्वरूप आहेत, परब्रह्मरूप आहात, आपण देवस्वरूप झालात। तुकाराम महाराज तर स्वतःचंच वर्णन एका अभंगामध्ये मोठ्या स्वाभिमानाने करतात का, आता आम्ही कोण आहोत, अनुरेणिया थोकडा, अनुरेणिया थोकडा, तुका आकाशा एवढा, तुका आकाशा एवढा, तुका आकाशा एवढा, अनुरेणिया थोकडा, तुका म्हणे आता, तुका म्हणे आता, तुका म्हणे आता, तुका म्हणे आता, तुका म्हणे आता।
माता उरलो उपकारा पुरता उरलो उपकारा पुरता आवरणिया ठोकड़ा आवरणिया ठोकड़ा तुका आकाशाय वडा तुका आकाशाय वडा तुका आकाशाय महाराज म्हणतात आता परमात्मा जसा त्याचं वेदानी वर्णन केलंय अणुवर्णियान महतो महियान अणुपेक्षा अणु आहे महदापेक्षा मोठा आहे तसं तुकाराम महाराज म्हणतात आम्ही अणुपेक्षा अणु आहोत आणि आकाशाहून मोठे आहेत. आता आमच्या जीवनामध्ये काही कर्तव्य राहिले नाहीत. तुका म्हणे आता उरलो संसारापुरता नाही उरलो उपकारापुरता आता लोकावरती उपकारच करत राहणार. म्हणून रामेश्वर भट्ट जे वर्णन करतात या आरतीमधून ते सार्थ आहे. आपण परब्रह्म रूप आहात आणि आपले पाय आम्हाला सतत दिसावे अशी आमची इच्छा आहे. याकरता रामेश्वर भट्टांनी दृष्टांत दिलाय. राघवे सागरात पाषाण तारिले तैसे तुको बाचे आभंग रक्षिले आभंग रक्षिले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा. ज्याप्रमाणे राघवाने म्हणजे रामानं समुद्रामध्ये दगड तारले त्याप्रमाणे तुमचे अभंग सुद्धा तारले दगडासारखे तारले. तैसे तुकोबाचे अभंग रक्षिले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा. शेवटच्या चरणामध्ये रामेश्वर भट्ट म्हणतात काय म्हणतात काय म्हणतात शेवटच्या चरणात तुकिता तुलनेसी ब्रह्म तुका अशी आले. हातामध्ये तराजू घेतला एका पारड्यामध्ये परब्रह्म टाकलं आणि एका पारड्यामध्ये तुकाराम महाराजांना बसवलं. परब्रह्माचं पारडं वर गेलं समतोल आले. वाणी जसं काही माप देताना एका पारड्यामध्ये एक शेराचा लोखंडाचा गठ्ठा टाकतो आणि दुसऱ्या याच्यात तांदूळ टाकतो ते बरोबर सारखा लेखी देऊन टाकतो. तुकाराम महाराज ब्रह्माच्या बरोबर आले. ब्रह्मासारखंच तूक त्यांचं ब्रह्मासारखंच मोल ब्रह्मासारखी व्यापकता ब्रह्मा इतकंच मोठेपण आणि ब्रह्मा इतकाच अणू लहानापेक्षा लहान. म्हणून रामेश्वर भट्ट म्हणतात तू किता तुलनेशी ब्रह्म तुका अशी आले. मी उगच नाही मा पायावर मस्तक ठेवलं. रामेश्वर भट्ट शास्त्री पंडित हे कोणाच्याही पुढे घालील लोटांगण वंदनचरण करणारे नव्हेत. आपण तर कोणाच्याही पुढे या अरे काय हे करत काय त्यांच्या पुढे करत. हरिभक्ताने स्वाभिमानामध्ये राहावं म्हणून लक्षात ठेवा भगवत भक्ताने वारकरी संप्रदायातल्या माळकरी स्वाभिमानी माणसानं कसा स्वाभिमान ठेवावा हे तुकाराम महाराजांकडून शिकावं. तुकाराम महाराजांचा एक एक अभंग असा आहे की तो एक एक अभंग म्हणजे अंगार आहे. अंगार अंगार म्हणजे बाभळीचा विस्तो असतो तसा खैराचा खदीर अंगार असतो त्याप्रमाणे जळजळी ढळढळीत विस्तू आहे. वो कागद आणि प्लॅस्टिक घालून जाळलेला जाळ नव्हे तो लगेच जाळतो मोठा होतो लगेच विझून जातो तसं विझणारा नव्हे. 350 वर्ष झाली आजही तुकाराम महाराज की जय.
वारकरी संप्रदायाचं भजन असो वा कीर्तन असो, तुकाराम 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 उडी घेतल्याशिवाय संपत नाही असं महाराजांचं मोठेपण आहे. त्यांचे अभंग म्हणजे अंगार आहे. अंगार पचवणं अवघड आहे, विस्तू खाणं अवघड आहे. जर अंगार पचवला विस्तू काय करतो, अंगार काय करतो, सगळं जाळून टाकतो. अंगार जर गिळला, महाराजांचे एक एक अभंग जर आपण पचवले तर अंतःकरणातला कचरा जळून जाईल. काम क्रोध लोभ मत्सर अहंकार ईर्ष्या असूया माया मोह तृष्णा हे सगळं जळून जाईल. आणि महाराजासारखेच ब्रह्म तुका असे आले आपणही तसं होऊ शकतो. पण आपण नुसते अभंग म्हणतो, पुढे कुठे काय करतोय. रामेश्वर भट्टानं हे पटलं. ते शास्त्री होते, ते विचारी होते, ते पंडित होते. त्यांनी आपल्या मोठेपणाची तमा बाळगली नाही की मी कसे या कुणब्याचे पाय धरू, माझ्यापेक्षाही परब्रह्माला पोहोचलेले आहेत. यांनी शास्त्राचं अध्ययन नाही केलं तरी त्यांची अनुभूती इतके, शास्त्राचं अध्ययन करून शब्द बोलतील. शब्दाने काम होत नाही, अनुभूतीनं काम होतं. म्हणून अनुभव पाहिजे. अनुभव येथे पाहिजे साचार, नचलती चार आम्हा पुढे. आम्हा पुढे चार म्हणजे चावटपणा चालायचं नाही, आमच्या पुढे अनुभव पाहिजे. रामेश्वर भट्टांनी तुकाराम महाराजांची अनुभूती ओळखली आणि मग या अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये, ह्या आरतीच्या शेवटच्या चरणामध्ये रामेश्वर भट्ट म्हणतात, राघवे सागरात पाषाण तारिले तैसे तुकोबाचे अभंग रक्षिले, तुकिता तुलनेशी तुला केली. ब्रह्म तुका असे आले, तुकाराम महाराज ब्रह्मस्वरूप झाले. हे शरीरात असताना आकार अशी कैसा ठाव, देह प्रत्यक्ष झाला देव. देह सुद्धा हा मरका नाही, देव होऊन जातो. पण तितकं कराल तर, नाहीतर 10 मण लाकडामध्ये जाळावं लागेल. महाराजांना जाळलं नाही. सगळ्यांना विचारून म्हणे रामेश्वर भट्ट, सकाळापासून गेला तो विमानी बैसून आला. त्यावेळेला कोणचं विमान होत, बोईंग 777 कोणतं विमान होत. अरे ते विमान म्हणजे आता काय सांगायचं त्याचं वर्णन. लोक म्हणतात खोटं आहे, बरोबर आहे. ज्याची उंची समजण्या इतकी नसेल त्याला ते खोटंच वाटणार. पण रामेश्वर भट्ट म्हणतात सगळ्यांना विचारून जातो म्हणून वैकुंठाला गेले. म्हणून रामेश्वर भट्ट तुकाराम महाराजांचं वर्णन करत असताना, तुकिता तुलनेशी ब्रह्म तुका असे आले म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेवले. उगाच नाही मस्तक ठेवलं, मला पटलं चरणावर तर मस्तक ठेवलं. आणि तिथून पुढे आपल्या शास्त्रीपणाची बिरुद बाजूला टाकली आणि तुकाराम महाराजांचं कीर्तन जिथं असेल तिथे रामेश्वर भट्ट टाळ घेऊन उभे राहायचे. 14 टाळकऱ्यात रामेश्वर भट्ट हे तुकाराम महाराजांचे टाळकरी होते. असं रामेश्वर भट्टांनी आपलं विद्वत्तेची बिरुद बाजूला टाकली आणि पूर्ण संतांचं दास्यत्व पत्करलं आणि तुकाराम महाराजांच्या पाठीमागे टाळ वाजवावेत असा मोठेपणा तुकाराम महाराजांचा होता. आणि त्या तुकाराम महाराजांचा मोठा मोठेपणा ज्ञानेश्वर महाराजांच्याकडून रामेश्वर भट्टांना कळाला आणि त्याप्रमाणे अनुभूतीला आला. म्हणून रामेश्वर भट्ट म्हणतात, म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले, आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आमा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली बोला पुंगली कवरदा हरिठ श्री ज्ञानदेव तुका पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. ज्ञानेश्वर माऊली म्हणून मंडळी लक्षात ठेवा, संत बहिणाबाईंनी उगाच नाही मांडलं. ज्ञानदेव रचिला पाया उभारिले देवालया, तुका झाला शेकळस भजन करास अवकाश. ही सगळी संत मंडळी कुणी खांबाच्या रूपाने, कुणी दगडाच्या रूपाने, कुणी पायाच्या रूपाने, कुणी कळसाच्या रूपाने उभी राहिली आणि वारकरी संप्रदायाचं हे मंदिर असं उभं केलंय. तेव्हा वारकरी संप्रदाय सोडून पंढरी सोडून जाशील आणि का तीर्थ लाज तुझ्या चित्ता वाटत असे.
का जाशील कुठे जाशील तीर्थ सोडून, सगळ्यात श्रेष्ठ तीर्थ पंढरी आहे, सगळ्यात श्रेष्ठ देव विठोबा आहे, आणि सगळ्यात श्रेष्ठ भजन रामकृष्ण हरी आहे, आणि सगळ्यात थोर संत तुकाराम महाराज आहे. म्हणून तुका झाला असे कळस भजन करा सावकाचे विठ्ठल जय जय विठ्ठल महाराज की जय. छत्रपति शिवाजी महाराज की.